नमस्कार मित्रांनो मी पवन बिरुटे स्वागत आहे आपलं एम फंड फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बॉक्साईट विषयी संपूर्ण माहिती तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आजचा पहिला प्रश्न बघूया बॉक्साइटचे साठे कोणत्या खडकात आढळतात ऑप्शन ए बेसाल्ट खडक ऑप्शन बी जांभा खडक ऑप्शन सी काळा खडक ऑप्शन डी यापैकी नाही याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी जांभा खडक प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रामध्ये उत्पादित होणाऱ्या बॉक्साईटपैकी किती टक्के बॉक्साईट ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी वापरतात ऑप्शन ए चाळीस टक्के ऑप्शन बी सात टक्के ऑप्शन सी ऐंशी टक्के ऑप्शन डी नव्वद टक्के याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ऐंशी टक्के प्रश्न क्रमांक तीन भारतातील एकूण बॉक्साईटच्या उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन महाराष्ट्रामध्ये होते ऑप्शन ए नऊ टक्के ऑप्शन बी एकतीस टक्के ऑप्शन सी एकवीस टक्के ऑप्शन डी अकरा टक्के याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी एकवीस टक्के प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रामध्ये बॉक्सरचे साठे किती दशलक्ष टन आहेत ऑप्शन ए एकशे सव्वीस दशलक्ष टन ऑप्शन बी एकशे बावीस दशलक्ष टन ऑप्शन सी एकशे तेहतीस दशलक्ष टन ऑप्शन डी दोनशे बावीस दशलक्ष टन याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए एकशे सव्वीस दशलक्ष टन प्रश्न क्रमांक पाच भोगोली पिलानी दुर्गमवाडी बाडसळी येथे बॉक्साईडचे साठे आढळतात हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए सांगली ऑप्शन बी पालघर ऑप्शन सी सातारा ऑप्शन डी कोल्हापूर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी कोल्हापूर प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील साठा इंडियन ॲल्युमिनियम कंपनी बेंगलोरसाठी वापरतात ऑप्शन ए कोल्हापूर ऑप्शन बी सांगली ऑप्शन सी पालघर ऑप्शन डी सिंधुदुर्ग याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए कोल्हापूर प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईडचे साठे आढळत नाही ऑप्शन ए उस्मानाबाद ऑप्शन बी सातारा ऑप्शन सी सांगली ऑप्शन डी रायगड याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात बॉक्साईडचे साठे आढळत नाही तर सातारा सांगली रायगड जिल्ह्यात बॉक्साईडचे साठे आहेत प्रश्न क्रमांक आठ कावडळी उमरखेड दिघी येथे बॉक्साईडचे साठे आढळतात हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे कोणते कावडळी उमरखेड आणि दिघी ऑप्शन ए रायगड ऑप्शन बी रत्नागिरी ऑप्शन सी सिंधुदुर्ग ऑप्शन डी ठाणे याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी प्रश्न क्रमांक नऊ बॉक्साईडपासून काय तयार होते ऑप्शन ए प्लास्टिक ऑप्शन बी तांबे ऑप्शन सी ॲल्युमिनियम ऑप्शन डी पितळ याचे योग्य ऑन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ॲल्युमिनियम चला तर आपण अधिक माहिती बघूयात बॉक्साईट हे जांबा खडकात सापडते या खनिजापासून ॲल्युमिनियम मिळते हे हलके असून ते एक उत्तम विद्युत वाहक आहे म्हणून ॲल्युमिनियमचा उपयोग विद्युत उपकरणे आणि विजेच्या ताऱ्या बनवण्यासाठी होतो ॲल्युमिनियमचा उपयोग भांडी यंत्रसामग्री विमाने आणि वाहनांचे सुटे भाग तयार करण्यासाठी वापरले जाते जवळपास ऐंशी टक्के बॉक्साईट हे ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी वापरले जाते व उरलेले वीस टक्के बॉक्साईट हे सिमेंट व हो पोलादच्या कारखान्यात वापरले जाते महाराष्ट्रात तेरा कोटी टनाहून अधिक बॉक्साईटचा सा साठा आढळतो महाराष्ट्राचे दक्षिण महाराष्ट्र व कोकण भागात बॉक्साईटचे साठे केंद्रित झालेले आहे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यात आणि कोकणमध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॉक्साईडचे साठे सापडतात चला तर आपण बॉक्साइडचे साठे कुठे कुठे आहेत बघू कोल्हापूर जिल्ह्यात आहे शाहूवाडी राधानगरी आणि चंदगड यामधीलही शाहूवाडीमध्ये उदगीर निवाळेमध्ये राधानगरीमधील दुर्गमवाडी व बाडसळी येथे चंदगडमधील भोगोली व पिलानी येथे आणि कोल्हापूर जिल्ह्यात इतर ठिकाणी धनगरवाडी रांगेवाडी वाकी गारगोटी पन्हाळा विशालगड नागरतसवाडी कासारवाडा येथे बॉक्साईडचे साठे आढळतात हा पण ठिकाण महत्त्वाचा आहे कासारवाडा कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बॉक्साईडचे साठे आढळतात या जिल्ह्यात आठ कोटी पस्तीस लाख टन इतका बॉक्साइडचा साठा सापडतो आता बघूयात रायगड जिल्ह्यातील साठा रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील मानेरी वेळास आडगाव सायगाव कुरवडे बावे पुणे खिती खुजारी डांगोरी देवकुळ वाकलघर शेखाडी मुरुड आणि रोहा या ठिकाणे राय रायगड जिल्ह्यातील बॉक्साईडचे साठे आढळतात इथे बघूयात आपण रत्नागिरी जिल्ह्यातील बॉक्साईडचे साठे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोलीमधील आहे कावळी उमरशेठ मंडणगडमधील आहे दिगी व गुडेघर राणापूरमधील आहे कुंभारवाडी आता बघूया अहमदनगर जिल्ह्यात पण आढळतात नानार येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली येथे बॉक्ससाईडचे साठे आढळतात सातारा जिल्ह्यातील पाटण कृष्णा आणि कोयना खोता खोऱ्यामध्ये बॉक्ससाईडचे साठे आढळतात मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद